नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी बोर्ड प्रश्नपेढी दोन हजार एकवीस इयत्ता दहावी गणित भाग एक आज आपण प्रकरण क्रमांक पाच संभाव्यता या प्रकरण क्रमांक पाच मध्ये प्रश्न पहिला ए आणि बी आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक ए आणि बी तुम्हाला माहितीच आहे की हे प्रश्न प्रत्येकी एक गुणांचे प्रश्न हे विचारले जातात म्हणजे प्रश्न क्रमांक ए मध्ये हा प्रत्येक प्रश्न हा एक गुणांचा असतो आणि प्रश्न क्रमांक बी मध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्न हा एक गुणांसाठी विचारला जातो पहा प्रश्न क्रमांक ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिलेली आहेत त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या विज्ञान आणि गणितामध्ये हा जो काही प्रश्न पहिला ए आहे हा बहुपर्यायी प्रश्न आहे एकूण चार पर्याय तुम्हाला दिलेले असतात आणि त्या चार पर्यायामधील अचूक पर्याय अचूक उत्तराचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे उत्तर तर शोधून काढायचंच आहे पण ते उत्तर नाही लिहायचं आपल्याला त्या उत्तराचा काय लिहायचा आहे आपल्याला पर्याय लिहायचा आहे एवढं लक्षात ठेवा कारण आता मी तुमचे पेपर तपासले तर विज्ञानाच्या पेपरमध्ये सुद्धा उत्तरपत्रिकेमध्ये आणि गणिताच्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट उत्तरं लिहिलेली आहेत उत्तरं लिहायची नाही तर काय लिहायचं आहे आपल्याला त्या उत्तराचा पर्याय लिहायचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे कारण त्यांनी प्रश्न तिथं दिलेला आहे पहा पर्याय निवडायचा आहे आणि त्याचे काय लिहायचे आहे तर वर्णाक्षर लिहायचे आहे म्हणजे पहा पहिला प्रश्न पाहूयात आपण खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही एकूण चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय ए बी सी डी असे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे अचूक उत्तराचा पहा आता आपल्याला विचारलेला आहे की कोणती संभाव्यता असू शकणार नाही त्या अगोदर तुम्हाला ती जी काही संभाव्यता आहे ती संभाव्यता कशी असते हे माहिती असणं गरजेचं आहे तर पहा संभाव्यता त्यासाठी आपण पी हा शब्द वापरतो समजा आपण ए ही घटना घेतलेली आहे आणि ए या घटनेची संभाव्यता किंवा कोणत्याही घटनेची संभाव्यता कशी असते लक्षात ठेवा तर ती संभाव्यता ही शून्यापेक्षा मोठी हवी आहे आणि एक पेक्षा लहान हवी आहे शून्यापेक्षा मोठी हवी आहे आणि शून्य असेल तरी चालेल शिवाय एक पेक्षा कशी पाहिजे लहान पाहिजेल आणि एक असेल तरी चालेल आलं लक्षात मग आता पहा इथं इत, चार पर्याय आहे शून्य पॉईंट सहासष्ट म्हणजे शून्यापेक्षा तर मोठा आहे पण एक पेक्षा पण लहान आहे म्हणजे ही संभाव्यता आहे त्यानंतर पहा शून्य पॉईंट पंधरा म्हणजे ही सुद्धा शून्यापेक्षा मोठी आहे एक पेक्षा लहान आहे शून्य पॉईंट सात हे सुद्धा शून्यापेक्षा मोठं आहे आणि एक पेक्षा कसं आहे तर लहान आहे मग उरलं काय तर एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच पहा शून्यापेक्षा कसं आहे हे मोठं आहे परंतु एक पेक्षा लहान आहे का नाही एक पेक्षा सुद्धा ते मोठं आहे पण आपल्याला एक पेक्षा मोठी नको आहे संभाव्यता तर आपल्याला एक पेक्षा कशी पाहिजे लहान पाहिजे किंवा एक तरी पाहिजे म्हणजे एक पॉइंट पाच हे आपलं अचूक उत्तर आलेलं आहे ही संभाव्यता असू शकणार नाही अचूक उत्तर एक पॉइंट पाच आलेलं आहे परंतु आपल्याला त्या पर्यायाचं वर्णाक्षर लिहायचं आहे मग या उत्तराचं काय आहे वर्णाक्षर तर बी म्हणून तुमचं उत्तर काय येणार आहे बी लक्षात इथं तुम्ही एक पॉईंट पाच असं उत्तर लिहायचं नाही तर उत्तर काय वर्णाक्षर काय येणार आहे तुमचं बी त्यानंतर दुसरा प्रश्न पहा कसा विचारला जातो जर नंबर ऑफ ए दिलेला आहे आपल्याला पाच पी ऑफ ए दिलेला आहे एक छेद दोन तर नंबर ऑफ एस काढायला सांगितलेलं आहे अगदी सोपं आहे पी ऑफ ए म्हणजे काय आहे पी ऑफ ए संभाव्यता कशी काढतो आपण पी ऑफ ए समजा ए या घटनेची संभाव्यता कशी काढतो आपण तर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस न, पहाता, पहा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आपल्याला नंबर ऑफ एस काढायचा आहे म्हणून काय केलेलं आहे हे नंबर ऑफ एस इकडे नेलं तर इकडे गुणाकारात होईल आणि हे पी ऑफ ए इकडे आलं की काय होणार आहे भागाकारात म्हणजे आपली इथं सूत्र काय बदलणार आहे पहा नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर पी ऑफ ए ठीक आहे म्हणजेच नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए किती आहे आपल्याकडे पाच आहे छेद नंबर ऑफ एस आहे एक छेद दोन म्हणजे पाच गुणिले दोन म्हणजे छेदाचा काय आहे हा छेद आहे म्हणजे एक छेद दोन होतात म्हणजे पाच दुनी किती उत्तर आलं दहा मग दहा चूक उत्तर आहे पण दहाचा पर्याय काय आहे कॅपिटल ए म्हणून अंकांची पुनरावृत्ती न करता अंकांची पुनरावृत्ती न करता दोन तीन पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली असता तर नमुना अवकाश लिहा दोन तीन पाच या दोन तीन पाच या, या तीन अंकांपासून आपल्याला दोन अंकी संख्या तयार करायची फक्त अंकांची पुनरावृत्ती म्हणजे तोच अंक डबल यायला नको आता पहा कसं करायचं दोनावर तीन ठेवले किती होणार आहे तेवीस पहिली संख्या झाली तेवीस परत या दोनावरती पाच ठेवायचे आहेत किती झाले पंचवीस झाली दुसरी संख्या त्यानंतर आता या तीनावरती दोन ठेवायचे आहेत म्हणजे किती झाले बत्तीस बत्तीस नंतर तीनावरती पाच ठेवले किती झाले पस्तीस झाले आता दोन ची जोडी झाली तीनची आता पाच ची राहिली आता या पाचावरती वरती दोन ठेवले की झाले बावन्न आणि पाचावरती वरती तीन ठेवले किती झाले त्रेपन्न म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहा संख्या मिळतील आणि त्यांचा नमुना अवकाश सांगितलेला आहे म्हणजे एस बरोबर या पद्धतीने म्हणजे नंबर ऑफ एस किती झाले आपले सहा त्यानंतर पहा पाचवा प्रश्न कसा विचारलेला आहे खालील प्रयोगासाठी घटना संच स्वरूपामध्ये लिहा एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे एक फासा टाकला असता समजा वरच्या पृष्ठभागावरती समसंख्या मिळण्याची घटना मी काय मांडली ए मांडली घटना ए काय मांडली मी समजा एक फासा एक फासा टाकला असता समजा घटना ए ही काय आहे त्याची अट तर वरच्या पृष्ठभागावर सम समसंख्या मिळणे अशीही आहे ठीक आहे मग आता पहा इथं एक फासा टाकला म्हटल्यानंतर एस बरोबर काय होणार आहे अवकाश एक ते सहा अंक होणार आहे म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर सहा होणार आहे पण आपल्याला वरच्या पृष्ठभागावर समसंख्या समसंख्या काय येणार आहेत म्हणजे ए बरोबर मैरपिक कंसात दोन ही समसंख्या आहे चार आहे आणि सहा दोन चार सहा म्हणजे नंबर ऑफ ए किती झाला आपला तीन तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक एक ए आणि प्रश्न क्रमांक एक बी मध्ये एक गुणांसाठी प्रश्न विचारले जातात